तर यानंतर जळगाव मधून बातमी समोर येते. जळगाव मध्ये शेतकरी आक्रमक झालेत. केळी पीक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झालेत. तांदळवाडी मध्ये नेत्यांना शेतकऱ्यांकडून गावबंदी करण्यात आलेली आहे. तर आक्रमक शेतकऱ्यांनी मतदानावर देखील बहिष्कार टाकलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पीक विमापासून वंचित असलेले शेतकरी हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. रावेर तालुक्यामधील तांदळवाडी गावामध्ये नेते पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आले. कृषी खात्याचा विमा कंपनीचा तो विमा त्वरित मिळावा, त्याची रक्कम मिळावी याच्यासाठी शासनाने कार्यवाही करावी. आणि जर जोपर्यंत विमा रक्कम मिळत नाही तोपर्यंत हात जोडून विनंती, कुठलाही राजकीय पुढारी, मंत्री, खासदार, आमदार यांनी तांदळवाडीत येऊ नये. आल्यानंतर त्यांना परत पाठवलं जाईल ही आमची आक्रमक भूमिका आहे. आणि आज जे आंदोलन आहे उद्या दिवशी याचं पुढचं पाऊल राहणार. एक तर रास्ता रोको राहील, रेल रोको राहील, हे सर्व राहील. आम्ही निवेदन देऊन आंदोलन करू. शासनाने त्या ड्रीपला जी मंजुरी दिलेली आहे, अनुदान दिलेलं आहे, त्याचे सगळे एव्हिडन्स आमच्याकडे आहेत. आणि हे सर्व असताना सुद्धा जिओ टॅगिंगचे पूर्ण फोटो आहेत. शासनाचा जो 7-12 उतारा असतो त्याच्यावरती त्याची नोंद आहे, ती सुद्धा आहे. हे सर्व असताना सुद्धा विमा कंपनी फक्त म्हणते की तुमच्याकडे केळी नाही आहे, म्हणजे हे सर्व खोटं आणि फक्त विमा कंपनी खरी असं होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे आणि शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.